नमस्कार, खमंग फोडणीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी बनवलं आहे बाजरीच्या पिठापासून एक खूप सुंदर असा नाश्ता, सहज सोपा होणारा। पाहूयात कसा बनवला ते। या ठिकाणी मी 2 कप बाजरीचं पीठ घेतलेलं आहे। यामध्ये 1/2 चमचा जिरं टाकलेलं आहे, 1 चमचा धना पावडर, 1/2 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा ओवा, त्याचप्रमाणे आलं, लसूण आणि हिरवी मिरची याचं वाटण केलं होतं 1 चमचा, ते घातलेलं आहे। 1 मीडियम साईजचा कांदा, 1 वाटी पालक धुवून चिरून घेतलेला, त्याचप्रमाणे 1/2 वाटी कोथिंबीर। यामध्ये मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, मीठ चवीनुसार घेतलेलं आहे। तर हे आपल्याला सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आणि सैलसर पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला। या ठिकाणी आपल्याला चांगलं सैल असं पीठ मळून घ्यायचं आहे। पाहू शकता अशा पद्धतीने आपण एकदम सैल असं पीठ मळून घेतलेलं आहे। खूप छान असा नाश्ता तयार होतो झटपट। आणि या ठिकाणी तव्याला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि तेल चांगलं पसरून घ्यायचं आहे आपल्याला तव्याला। अशा पद्धतीनं 1 उंडा टाकून घ्यायचा आहे पिठाचा आणि तो हातानंच अशा पद्धतीनं पसरून घ्यायचा आहे। अशा पद्धतीनं छोटे छोटे धपाटे आपल्याला काढून घ्यायचे आहेत। 1 बाजू शेकल्यानंतर आपण दुसऱ्या बाजूसुद्धा अशाच पद्धतीने शेकून घ्यायची आहे। खमंग फोडणी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकन नक्की दाबा जेणेकरून माझे वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। तसंच रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। आपण दुसरा गोळा टाकून घेतलेला आहे हाताने, तो छान असा पसरून घेतलेला आहे। एक बाजू झाल्यानंतर थोडंसं तेल टाकून दुसरी बाजूसुद्धा आपण शेकून घेणार आहोत। या ठिकाणी तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता तेलाऐवजी। पाहू शकता एकदम खमंग असा आपला नाश्ता तयार झालेला आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, खमंग फोडणी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।